नमस्कार मंडळी मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एखाद्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे फूडीज अँड ट्रॅव्हलर्स सो so, आजची आपली स्पेशल रेसिपी आहे सोलापूरचे स्पेशल चारू चारू हा डाळीचाच प्रकार आहे जसं की आपल्याला माहिती आहे साऊथमध्ये मध्ये बरेच सारे डाळीचे प्रकार खाल्ले जातात त्यातलाच हा एक चारू हा प्रकार आहे सो हे मोस्टली तुम्हाला लग्नामध्ये वगैरे खायला मिळतं सोलापूर साईडला चारूसाठी पहिले आपल्याला वरण बनवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी एक वाटी तूर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मूगडाळ घेतली आहे मूगडाळ ही ऑप्शनल आहे त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळद टाकलेली आहे जसं आपण वरण करताना करतो सेम प्रोसेस यूज केली आहे आता वरण मी घोटून घेते आहे इथे एक ग्लास पाणी टाकून घेतलंय मी वरणामध्ये वरण हे जरा असं पातळ हवं असतं आपल्याला कारण की चारू जे असतं ते नेहमी जरा पातळ असं असतं आज आपल्या नेहमीच्या वरणापेक्षा चारू जे आहे ते थोडं पातळ असतं सो हे जे दिसतात हे सारे इन्ग्रेडियंट्स आपण चारूसाठी वापरणार आहोत सो आता पहिले इथे कढई गरम करायला ठेवली ज्याच्यामध्ये आपण दोन टेबलस्पून इतकं तेल टाकणार आहे तेल छान गरम होऊन द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर ते ना त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत थोडे आणि थोडीशी मोहरी टाकायची आहे जसं आपण फोडणीला करतो त्याप्रकारेच त्याच्यानंतर त्याच्यात कडीपत्ता टाकला एक सात ते आठ पानं टाकलीत कडीपत्त्याची आणि पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात ह्या मिरच्या तुम्ही कमी जास्त देखील करू शकता जसा तिखटपणा तुम्हाला हवा आहे त्याप्रमाणे त्याच्यानंतर ना एक बारीक असा म्हणजे उभा जसा पोह्यासाठी आपण कांदा चिरतो त्याप्रमाणे कांदा चिरून घेतला आहे आणि तसा एक कांदा ह्याच्यामध्ये वापरती आहे सो तो कांदा मस्त असा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये टाकायचं तर आपल्याला एक छोटा टोमॅटो जो की एकदम बारीक कापलेला आहे Uh, इथे कांदा जास्त फ्राय नाही करायचा आपल्याला थोडा अर्धा कच्चा शिजून घ्यायचा आहे जेणेकरून जेव्हा आपण ते चारू खातो तेव्हा तो असा थोडासा छान असा फ्लेवर येतो त्याच्यानंतर ना त्याच्यात ते एक टाकली आहे एक अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं इथे आणि व्यवस्थित परत ते जे मिश्रण आहे ते फ्राय करून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये एक वाटी चिंचेचं पाणी हे चिंचेचं पाणी तयार करण्यासाठी तुम्हाला थोडीशी चिंच घ्यायची एक वीस ते तीस ग्रॅम चिंच घेऊन ती जी चिंच आहे ती पाण्यामध्ये भिजत ठेवायची एक पंधरा ते वीस मिनटासाठी आणि त्याचं जे पाणी निघतं ते आपल्याला साईडला करून घ्यायचं आहे चौथा बाजूला करून सो हे पाणी त्याच्यामध्ये टाकलं आणि आता थोड्या वेळाने त्याच्यामध्ये एक उकळी आल्यानंतर त्या पाण्याला त्याच्यामध्ये आपलं जे वरण आहे ते टाकायचं जे आपण ह्याच्या आधी बनवलंय ते आता वरणा बरोबरच थोडंसं अजून पाणी टाकायचं आहे आता मी जसं बोलले की च चारू जे आहे ते आपल्या रोजच्या डाळीपेक्षा जे असतं ते थोडंसं पातळ असतं सो त्याच्यामध्ये पाणी भरपूर पडतं आता त्याच्यावरती टाकली आहे एकदम फ्रेश कोथिंबीर बिल। कोथिंबीरीमुळे असं मस्त त्याचा स्वाद येतो थोडंसं चाखून बघा तुम्ही की जेणेकरून तुम्हाला मिठाचा वगैरे अंदाज येईल चारू जास्त हे थोडंसं आंबट तिखट आणि खारट या तीन गोष्टींचं असं हे मिश्रण होतं आणि हे खायला खूप छान लागतं सोलापूर साईडला वगैरे जेवणाच्या टाईमला तिथे भुवा हा फार जास्त फेमस असलेला आयटम आहे लग्नामध्ये तुम्ही युजली गेलात तर तिथे तुम्हाला ही डिश खायला मिळते हा चारू जो आहे हा भाताबरोबर खाल्ला जातो त्यालाच चारू बुवा असं म्हणतात बुवा म्हणजे तेलगूमध्ये भात सो आता इथे आपलं चारू बनून रेडी आहे मस्त गरम गरम वाफा येतात त्याच्यातून सो रेग्युलरचं वरण खाऊन जर कंटाळा आला असेल तर हे चारू नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर ता त्याला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका